नमस्कार, माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित घटक अपूर्णांकावरील क्रिया आणि त्यामधील उपघटक अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवणे. तर प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया. जरा विचार करा, 3.710 व 4/10 हे संख्या रेषेवर दाखवता येतात का? बरोबर आहे, 3.710 4/10 हे संख्या रेषेवर दाखवता येतात का? आता इथे ही पट्टी आहे बघा, मूच पट्टी आहे ना, याच्यावर दाखवणं किती सोपं आहे बघा. कारण 0 ते 1 इथपर्यंत किती 10 मिलीमीटरच्या खुणा आहेत. बरोबर आहे ना, 1, 2, 3, 4 ही 5वी मोठी, पुन्हा 7, 7, 8, 9 आणि 10 ही 1ची जी रेष आहे ती 10वी आहे. पुन्हा इथे 10, 2ची रेष 20वी, 3ची रेष 30वी, असे म्हणजे 10 भाग आहे त्याचे. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, 3.710 म्हणजे हा अपूर्णांक. मग 3 पूर्ण कुठे आहे तो इथं बघायचा झालं, आणि त्याच्यानंतर 7/10 म्हणजे 7वी रेष, मग ती कुठे येईल, इथे येईल बघा. आली म्हणजे इथे 3.710 ही संख्या आपली दाखवून झालेली. बरोबर की नाही, किंवा हा पूर्णांक युक्त अपूर्णांक पण इथं दाखवलेला. आता 4/10, 4/10 म्हणजे 10 पैकी 4 भाग. मग इथे बघा, 0 पासून सुरुवात केलं, इथं 10 होतात, 10 पैकी 4 भाग इथं कुठे येतोय बघा. आलं की नाही, म्हणजे 4/10 म्हणजे आपण छेदस्थानी काय पाहतोय, जेवढे भाग केलेत ना, भाग किती केले, 0 पासून 1 पर्यंत 10, 1 पासून 2 पर्यंत किती 10, 2 पासून 3 पर्यंत किती 10, हे आपण 10-10 भाग केलेत. मग छेदस्थानी 10 असतात जेवढे भाग केलेत तेवढे, आणि अंशस्थानी त्यातला कितवा भाग दाखवायचा ते लिहितो आपण. बरोबर आहे. आता पुढे आपण जसजसं सोडवत जाऊ तसं तुम्हाला आणखी स्पष्ट होईल. संख्या रेषेवर 1/3, 4/3, 9/3 हे अपूर्णांक दाखवूया. खूप सोपं आहे, ही संख्या रेषा काढली आपण. आता बघा, इथं छेदस्थानी 3 आहे म्हणून आपण इथे 3-3 भाग केलेत. म्हणजे आता 0 पासून 1 पर्यंत आपण 3 भाग केलेत, 1, 2 आणि हा 3, 1 पासून 2 पर्यंत 1, 2, 3, 2 पासून 3 पर्यंत 1, 2, 3, 3 पासून 4 पर्यंत 1, 2, 3. म्हणजे छेदस्थानी जो अंक आहे तेवढे भाग करायचे असतात संख्या रेषेवरील अपूर्णांक दाखवण्यासाठी. आता 1/3 आहे म्हणजे 3 भागातला 1, आता हे 3 भाग आहेत त्यातला हा पहिला भाग म्हणजे 1/3. बरोबर, 1/3 हा अपूर्णांक. आता 4/3, मग हा 1, 2, 3 आणि हा 4/3 इथे येणार. बरोबर आहे ना, 4/3. आता पुढे बघा, 9/3 म्हणजे इथे 4/4 आला, इथे 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 9/3 म्हणजेच 9/3 अपूर्णांक इथं दाखवले. आता तुम्ही म्हणाल, इथे तुम्ही 9/3 म्हणता, खाली 3 लिहिले, तर हे कसं काय? तर बघा ना, 9/3 तुम्ही 3 ने 9 ला भागलं तर 3 उत्तर येतं, म्हणजे 3 पूर्ण भाग येतात ना, म्हणून इथे 3 पूर्ण भाग आहेत आणि हा अपूर्णांक या पद्धतीने दाखवलेला आहे. आता पुढे संख्या रेषेवर 5/7, 14/7, 15/7 हे अपूर्णांक दाखवा. आता तुम्ही ज्या वेळेला संख्या रेषा काढाल तेव्हा ते 0 ते 1 मध्ये किती भाग होतात, हे 7 भाग होतील की नाही, कारण छेदस्थानी 7 आहे. बघा इथे संख्या रेषा काढली 0 ते 1, बघूया 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हा 7वा भाग. पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, 7वा भाग, 1, 2, 3, 4, 5, 6, 7वा भाग. बरोबर आहे. आता 5/7 दाखवायचा आहे, मग इथं बघा हा पहिला 1, 2, 3, 4, 5 हा बघा 5/7. आता 14/7, 5वा, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 बघा इथे. आता तुम्ही म्हणाल 14/7 आहे, मग इथे तुम्ही 2 कसे लिहिले, तर बघा 14/7 7 ने जर 14 ला भागलं तर किती होणार, 2 होणार ना, 7 × 2 = 14 म्हणजे 2 पूर्ण भाग होणार. 14/7 म्हणजे काय, 2 पूर्ण भाग आहेत हे. आता 15/7, 14 नंतर 1, 15 म्हणजे हा 15/7 झालं. किती सोपं आहे बघा संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणं. आता बघा, एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल
तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात. समान भाग हे महत्त्वाचं, आणि ते कोणते समान भाग, तर अपूर्णांकाच्या छेदा इतके करायचे. ठीक आहे, पुढे जाऊया. खालील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीतल्या. ही संख्या रेषा आहे बघा. आता इथे किती सहा भाग केले बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा. म्हणजे हा इथला काय येतो, सहा अंश छेद सहा येतो. इथे बघा सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा अंश छेद सहा म्हणजे दोन सहा एक सहा, सहा दोन बारा म्हणजे दोन पूर्ण भाग. आता ए बिंदू, ए बिंदू कुठे आहे बघा, हा एक छेद सहा, हा दोन छेद सहा, तीन छेद सहा, चार छेद सहा आणि हा पाच छेद सहा, पाच अंश छेद सहा. आता बी बिंदू आपल्याला त्यांनी विचारलाय, मग इथे बघा सहा छेद सहा इथं दाखवलंय, सात छेद सहा, आठ छेद सहा, नऊ छेद सहा आणि दहा छेद सहा. बरोबर झालं, एवढंच करायचं होतं आपल्याला. भाग छेद छेदस्थानी सहा आहेत म्हणून सहा भाग होतात, एवढं लक्षात ठेवायचं. पुन्हा ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीतल्या. इथं बघा पाच छेद पाच म्हटलंय, मग इथं पाच भाग असायला हवेत, एक दोन तीन चार पाच, इथे पण पाच असणार, एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार पाच. बघा इथे पंधरा छेद पाच म्हणजे तीन का, मग अशी सांगितल्याप्रमाणे पाच एक पाच, पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन पूर्ण भाग होतात सोपरूप दिलं तर, म्हणून हे तीन. इथे पाच एक पाच, पाच एक पाच म्हणजे एक पूर्ण भाग होतो, पाचातले पाच म्हणजे एक पूर्ण झालं ना. आता ए बिंदू इथे आहे ना, मग तिथं काय येईल, एक छेद पाच, दोन छेद पाच, तीन छेद पाच, इथे तीन छेद पाच येईल, तीन अंश छेद पाच. आता इथे तसं इथं पाच अंश छेद पाच दाखवलंय, मग इथं सहा अंश छेद पाच येईल आणि इथं सात अंश छेद पाच येईल. झालं, एवढंच दाखवायचं होतं ना. पुढे प्रश्न तसाच आहे, बी बिंदू इथं आहे, ए बिंदू इथं आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला त्यांनी माहिती काहीच दिलेली नाही, आपल्याला शोधायचे किती भाग झालेत बघा, एक पर्यंत, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात, म्हणजे छेदस्थानी सात येणार आहे, एवढं तर पक्क झालं सात भागात. म्हणून तर बी कुठं दाखवलं, इथं दाखवलं, कितवा येतो, एक दोन तीन म्हणजे तीन अंश छेद सात येणार, तीन छेद सात. आता ए तसाच बघू आपण, चार छेद सात, पाच छेद सात, सहा छेद सात, सात छेद सात म्हणजेच एक, आठ छेद सात, नऊ छेद सात आणि दहा छेद सात म्हणजे दहा अंश छेद सात. ठीक आहे, झालं बघा. संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा, एक पाच अंश छेद सात, नऊ अंश छेद सात, तीन पूर्णांक दोन अंश छेद सात आणि पंधरा अंश छेद सात. आता इथं छेदस्थानी सात आहे म्हणजे आपल्याला शून्य ते एक मध्ये सात भाग पाहिजेत, एक ते दोन मध्ये सात भाग पाहिजेत, बरोबर ना. बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा हा सातवा भाग, एक दोन तीन चार पाच सहा सातवा भाग, एक दोन तीन चार पाच सहा सातवा भाग, बरोबर इथपर्यंत लक्षात आलं. आता त्यांनी काय सांगितलंय, पाच अंश छेद सात, मग इथं एक अंश छेद सात, दोन अंश छेद सात, तीन अंश छेद सात, चार अंश छेद सात, पाच अंश छेद सात, झालं दाखवून. नऊ अंश छेद सात कसे, सहा अंश छेद सात, सात अंश छेद सात, आठ अंश छेद सात, नऊ अंश छेद सात, किती सोपं आहे बघा, आहे का अवघड काय. आता तीन पूर्णांक दोन अंश छेद सात म्हणजे तीन पूर्ण भाग इथे आले, आणि दोन अंश छेद सात म्हणजे तीन अधिक दोन अंश छेद सात म्हणजे एक आणि दोन, झालं तीन पूर्णांक दोन अंश छेद सात. आता पंधरा अंश छेद सात, आता इथे बघा इथे नऊ अंश छेद सात आहे, इथं दहा अंश छेद सात, अकरा अंश छेद सात, बारा अंश छेद सात, तेरा अंश छेद सात, चौदा अंश छेद सात आणि पंधरा अंश छेद सात, झालं. किती सोपं आहे बघा. पुढे पहिलं, दोन छेद पाच, सात छेद पाच, सतरा छेद पाच किंवा दोन पूर्णांक चार छेद पाच. संख्या रेषा काढू, छेदस्थानी पाच आहे म्हणून आपण काय करणार आहोत, शून्य ते एक मध्ये पाच भाग, एक ते दोन मध्ये पण पाच, दोन ते तीन मध्ये पण पाच, या पद्धतीने करणार. झालं बघा, एक दोन तीन चार पाचवा भाग, एक दोन तीन चार पाचवा भाग, एक दोन तीन चार पाचवा भाग, झालं आपलं एवढं.
आता पुढे 2 अंश छेद 5 दाखवायचा, हा 1 अंश छेद 5, हा 2 अंश छेद 5 झालं दाखवून 7 अंश छेद 5, इथे 2 अंश छेद 5 झाला, इथं 3 अंश छेद 5, इथं 4 अंश छेद 5, इथं 5 अंश छेद 5, इथं 6 अंश छेद 5 आणि इथं 7 अंश छेद 5 झाला पण दाखवून, आता 17 अंश छेद 5, आता बघा इथे 5 अंश छेद 5, इथे पुन्हा 5 म्हणजे 10 अंश छेद 5, इथं पुन्हा 5 15 अंश छेद 5 आणि इथं 16 अंश छेद 5 आणि इथे 17 अंश छेद 5, मोजून बघा तुम्ही बरोबरच येणार आहे। आता इथं 2.4 अंश छेद 5, आता इथं 2 पूर्ण भाग आले आणि 4 अंश छेद 5, 1 2 3 4, आता बघा हे तुम्ही कसं, मी तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे औषधिक अपूर्णांक कसे करायचे ते पण मागच्या व्हिडिओत सांगितलंय, 5 × 10, 10 × 4 = 14, 14 अंश छेद 5 असं याचं औषधिक रूपांतर होतं ना। मग आता बघा इथे 14 अंश छेद 5 येतंय का बघू, 7 8 9 10 11 12 13 14 आले की नाही, 14 अंश छेद 5 या पद्धतीने लेखन होतं। धन्यवाद। व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।